नमस्कार, विकास समाचार मध्ये आपला स्वागत। पालघर जिल्ह्यात पावसाचा थैमान, नद्या ओलांडले तर मनोर पालघर रस्ता बंद, तसेच पालघर जिल्ह्याचे मुख्यालयाच्या भोवती पाणीच पाणी। सफाळे बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, जनजीवन विस्कळीत झाले। गेल्या 2 दिवसापासून पालघर जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने सर्व नद्या ओलांडले असून शेतात पाणीच पाणी, तसेच सफाला बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने तिकडचं जनजीवन विस्कळीत झाले आहे। पालघर जिल्ह्यात पावसाची नोंद खालीलप्रमाणे आहे। वसई 196 मिलीमीटर, जव्हार 162.0 मिलीमीटर, विक्रमगड 187.0 मिलीमीटर, मोखाडा 87.55 मिलीमीटर, वाडा 222.0 मिलीमीटर, डहाणू 465.28 मिलीमीटर, पालघर 379.93 मिलीमीटर, तर तलासरी 423.8 मिलीमीटर, एकूण सरासरी 265.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।